नमस्कार शेतकरी मित्रांनो, टिक विथ राहुल या यूट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा असून त्या ग्रुप वरती नवनवीन शासकीय योजनांचे अपडेट तात्काळ कळविल्या जातात। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तेथे क्लिक करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवश्य जॉईन करा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात नवीन जीआर हा शासनामार्फत प्रकाशित करण्यात आलेला आहे। या नवीन जीआर मध्ये कर्जमाफी संदर्भात काय माहिती दिलेली आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहेत, पाहूयात याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हा जो जीआर दिसत आहे, हा जीआर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हा जीआर मी उपलब्ध करून दिलेला आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून ग्रुपला जॉईन करून तुम्ही हा जीआर डाउनलोड करू शकता। मित्रांनो, दिनांक 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा जीआर प्रकाशित केलेला आहे। या जीआरचे टायटल आहे, विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजेच मित्रांनो, याआधी शासनातर्फे पीक कर्ज बँकेकडून घेतलेलं जे असेल ते 2 लाखाच्या आतमधलं हे माफ केल्या गेलेलं होतं। आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेलं होतं ते कर्जसुद्धा माफ करण्यासंदर्भात या ठिकाणी हा जीआर प्रकाशित केलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, आता परवानाधारक सावकाराकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। या जीआर मध्ये काय माहिती दिलेली आहे, पाहूयात या जीआर मध्ये सविस्तर। या ठिकाणी या जीआर ची प्रस्तावना आहे, विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते। त्यानुषंगाने संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 1 मधील सदर अट रद्द करून ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वाटप केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, कार्यक्षेत्राबाहेर ज्या सावकारांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं होतं ते याआधी कर्जमाफीमध्ये बसलेलं नव्हतं। आता मात्र ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं होतं ते कर्ज सुद्धा आता या ठिकाणी कर्जमाफीमध्ये बसविण्यात आलेलं आहे। जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील एकूण 3,749 कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज रक्कम ₹9.4 कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे। सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ₹5 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली होती। दरम्यान सुधारित अंदाजान्वये सदर योजनेसाठी ₹3.75 कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे। सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत ₹2.50 कोटी संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला आहे। उर्वरित ₹1.25 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, या ठिकाणी आता शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे तो या जीआर मध्ये पाहूयात। विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून सुधारित अंदाजाच्या मर्यादेत उर्वरित ₹1.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता परवानाधारक सावकाराकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज माफ करण्यासाठी या ठिकाणी शासनामार्फत निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा परवानाधारक सावकाराकडून शेतीकरिता कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो। मित्रांनो, हा जीआर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती मी उपलब्ध करून दिलेला आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्ही जर कधी चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील।
तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।